कोई एक मिनट रुकने के लिए तैयार नहीं है, वो लोग देते हैं जो रुकने का रुको ना। पर आप जो बोल रहे हो गलत है ना। मिनट नहीं, एक घंटा रुको सर, हम थोड़ी बोल रहे हैं कि आप हमको। गाइस एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। चाललो आहे गावाला आणि मी चाललो आहे पप्पांसोबत। मम्मी आता झोपली आहे तर मी तिला उठवत नाही आहे, कारण की सकाळचे 5 वाजता व्हिडिओ स्पेशल असणार आहे, कारण आज मी पूर्ण हा व्लॉग मराठीमध्येच करणार आहे। मी नक्कीच एन्जॉय करतील। चला जाऊया। सो मम्मी किचनमध्ये, ती फायनली उठलीच आहे, ती माझ्यासाठी चहा बनवते। गाईज एक इश्यू झाला आहे, मी 2 दिवस आधी ह्या जो चार्जिंग पेन आहे त्याला मी टेप मारून ठेवली, चार्ज नव्हतं, पण आज होतच नाही आहे। माझ्या फोनची बॅटरी बघू शकतो एकदम लो आहे। 2 दिवसापासून काही ना काहीतरी होतच आहे। आधी माझ्या गोप्रोची बॅटरी चार्ज नव्हती, आज माझा फोन चार्ज नव्हता। उद्या तो गाईज अजून अंधार आहे, उजेड तर झाला नाही आहे, तर चला मी गाडीत बसतो। सो हमारे हरीश अंकल बाइक निकाल रहे क्योंकि टर्न के लिए जगह नहीं। सो यस फाइनली निकल गए। चलो पॉल सेट। हो चल। रोड से एकदम सकाळ सकाळ एकदम खाली है, ड्राइव करायला खूबच मजा आई। पेट्रोल पंपवर थांबलोय सर, आम्ही गैस हातावर आटलेत 6:15 एक्झॅक्टली 1.5 तासच्या आत तर आम्ही पोहोचू, त्यापेक्षा कमी पण होऊ शकते, सकाळची वेळ आहे आणि ट्रॅफिक खूप कमी असणार। गैस माझ्यापाठी मॅकडॉनल्ड्स आहे, आता वाजलेत 6:20 पण हे बंद आहे, ऑब्व्हियसली सकाळची वेळ आहे। आम्ही ब्रेकफास्टचा विचार केला होता, आता मी पुढे शोधू काय मिळेल तर बघू। चल आता पुढे जाऊ, दुसरं कुठे मिळेल हॉटेल तर ठीक आहे। समोरच बर्गर किंग आहे, चालू आहे की नाही डाऊट आहे, पण काय वाटतं चालू आहे का? असेल, बघायला पाहिजे। समोर तर वॉचमॅन झोपलेला दिसतं आणि काउंटरवर पण कोण नाही आहे, सगळं बंद दिसतंय। चला हे पण बंद आहे। आम्ही आता वराईमधून आम्ही लेफ्ट घेतो, पुलवर खूप मोठा पंगा झालेला आणि आम्ही एक मोठा स्कॅम होता वाचलो। तर गाईस जे पण आता घडलं ते मी तुम्हाला सविस्तरपणे बसून एक्सप्लेन करतो काय झालं ते एक्झॅक्टली। आप 150 रुपये केले पब्लिक को बोल रहे हो कि आधा घंटा लगेगा, कोई एक मिनट रुकने के लिए तैयार नहीं है, वो लोग देते हैं जो रुकने का रुको ना। पर आप जो बोल रहे हो गलत है ना। मिनट नहीं, एक घंटा रुको सर, हम थोड़ी बोल रहे हैं कि आप बोला फास्ट ट्रैक पे 10 मिनट 5 मिनट आधा घंटा जाता है सर, आप लिख के ले लो ना सर, तब ऐसे हो जाता है वो। ठीक है, आपको रूल नहीं पता कुछ नहीं, और आप बोलो 150 रुपये चार्ज करोगे, गलत है ना, चार्ज है ना उसमें, ये आपका काम है, आपको पता रहना चाहिए। 20 मिनट आधा घंटा लगता है सर। सो गाईज टोल नाक्यावर नेमकं काय घडलं हे तुम्ही जसा व्हिडिओ बघितला असेल, त्याचं जे फास्टॅगचं जे अकाउंट आहे ते माझं पेटीएम बरोबर लिंक आहे। द रूल ऑफ फास्टॅग इज तुमचा 200 रुपयाचा जर बॅलन्स असेल तरच ते कटिजिबल होतात की तुमचं फास्टॅग कट होणार, नाहीतर ते तुमचा लो बॅलन्स दाखवणार। पेटीएममध्ये होते 110, तर ते ऑब्व्हियसली तिकडे पेटीएम फास्टॅगमध्ये रीड तर नाहीच झालं, तिकडे लो बॅलन्स दाखवलं। तर मी बोललो त्याला ठीक आहे कॅश घे। खानेवडे टोल 70 रुपीज आहे वन वे, तर ही सेड की सर तुम्हाला 150 भरायला लागेल। बोललो 150 का, मला रिटर्न नको, मला सिंगल वे पाहिजे। तर तो बोलतो 150 सर पेनल्टी आहे फॉर अ सिंगल वे। ऐकून घेतलं कारण की बहुतेक लोकांचं बॅलन्स कधी कधी चुकून राहते, लो बॅलन्स राहते, 90% राहते। तर गाईज जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर मी तुम्हाला सांगतो, कारण हे माझ्याबरोबर आधी पण झालं आहे आणि मी जेव्हा पुण्याला होतो त्या मी माझ्याबरोबर एकदा हे घडलं होतं। मी लोणावरून मुंबईला येताना माझ्या पेटीएममध्ये वॉलेटमध्ये बॅलन्स नव्हतं, तर जे टोल जे टोलवर जे माणसं असतात त्यांनी एकाने मला, तो खूपच चांगला होता, त्यांनी मला सांगितलं सर 2 मिनिट तुम्ही रिचार्ज करा, 2 मिनिटात तुमचं होऊन जाईल। आणि ते अक्षरशः 2 मिनिटं पण नाही लागले त्याला, 1 मिनिटात ते रिचार्ज होऊन गेलं। पण ह्या माणसांनी आता इथे मला त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिली
की तो बोलला की तुमचं सर तुम्ही आता रिचार्ज करा 150 तुम्ही पे करा, पण तुम्हाला तुम्ही आता रिचार्ज करायला जातील तर तुम्हाला अर्धा ते दीड तास लागेल, तर तुम्हाला आता 150 इकडे पे करावंच लागेल कारण की सर ही पेनल्टी आहे. काही काहींचे डायरेक्ट बँकला लिंक असतात फास्टॅग, सो त्यांचा त्याचा मला आयडिया नाही, पण ज्याच्या पेटीएम बरोबर आहे ते इन्स्टंटली होते. तर मी त्याला डिरेक्टली पेनल्टी नाही पे करणार. तर तो बोललो सरकार का रूल आहे, हे आहे, वो आहे. जास्त काही विचारलं नाही त्याला कुठे रूल काय काय चेक करायला नाही गेलो. मला माहिती होतं की इन्स्टंटली होते. तर त्यांनी सांगितलं की सर अभी 150 पे करो, आणि ते बॅरियर लावलं होतं त्यांनी, तर ते तो ओपन तर करत नव्हता. तर त्याला तर ही त्यांची तर रोजची ट्रिक असेल, त्यांना तर खूप स्मार्ट बनायला गेला. तर मी बोललो ये लो मेरा फोन रखो आपके पास, बॅरियर खोलो मी साईड में रुक जातो. तर मी साईडला थांबलो, त्याला त्याच्या हातात मी माझा फोन दिला आणि मी इन्स्टंटली लगेच 200 रुपीज ऍड केले. 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, तो येतच नाही. तो तिच्या जिकडे मेन बॉक्स असते तिकडेच उभा होता. मी त्याला 2 वेळा हॉंग केलं की बाबा ये 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 आणि माझा फोन पण घेऊन ये, पण तो आलाच नाही. शेवटी मी उतरलो आणि त्याला बोलवून आणले आणि गाडीत बसलो. आणि मग तो जेव्हा आला तरी पण तो उभाच होता, तो स्कॅन नव्हता करत. नंतर मी त्याला असं पण बोललो तुम्ही पेनल्टी कसली लावतात, माझ्याकडे फास्टॅग आहे. असं तर नाही मी फास्टॅग नाही आहे, मी फास्टॅगच्या लाईनमध्ये आलो आणि माझ्याकडे फास्टॅग नाही आहे. स्टॅग असून मी म्हणून फास्टॅगच्या लाईनमध्ये आलो आणि तुम्ही पेनल्टी कसली लावतात. अशी एक पेनल्टी आहे जे फास्टॅगच्या लाईनमध्ये घुसते आणि त्यांच्याकडे फास्टॅग नाही, त्यांच्यासाठी एक पेनल्टी आहे. त्यांच्याकडे फास्टॅग आहे आणि जे फ्लॉट करतात स्वतःला, तर त्याची पेनल्टी कशाला भरायची, हा कोणता रूल आहे. मी त्याला विचारलं तर तो बोलला नाही गव्हर्नमेंट का रूल आहे, असंही होतं आहे, हे होतं आहे, वो होतं आहे. बोलं ठीक आहे. तर मी कार आहे ती साईडला पार्क केली. तर मी त्याला बोललो की आता तरी स्कॅन करते, आणि एकदा केलं झालं नाही. तो झालं असेल पण त्यांनी बंद त्याची मशीन बंद ठेवली होती की नाही माहिती ना. मग त्याला मी परत बोललो की सेकंड टाइम कर आता होईल. तर त्यांनी केलं आणि ते झालं. मला इन्स्टंटली मेसेज आला, तेव्हा त्याला मी विचारलं झालं का, तर तो मला बोला हो झालं. त्यांनी जी मला इन्फॉर्मेशन दिलेली आधा से 1 घंटा लागेगा, ही खूप चुकीची दिलेली, कारण की ह्या लोकांना पण माहिती असते की जसं रिचार्ज करतं मोस्टली लोक घाईत असतात, ते बोलतात ठीक आहे जाऊ दे सोड जास्त हे नाही. पण ही इन्फॉर्मेशन मस्ट आहे, जर तुमच्याकडे बॅलन्स नसेल तुम्ही जागेत उभे राहून बॅलन्स रिचार्ज करू शकता, नाही तर साईडला गाडी लावा, पाठच्यानं त्रास होईल. गॅरंटी 5 मिनिटाच्या तुमचं रिचार्ज होऊन जाईल. तुम्हाला डबल पेनल्टी भरण्यापेक्षा हे खूप इन्फॉर्मेशन गरजेचं आहे. सो गाईज, हा तुम्हाला ब्रिज तर माहितीच असेल, हा नेहमीचा माझा ब्रिज आहे आणि हा माझा खूपच फेवरेट ब्रिज आहे. आणि जेव्हा पण मी येतो नेहमी मी नक्की इकडे थांबतो. हे बघा पप्पा पण मस्तपैकी शूटिंग करत आहेत, त्यांना पण व्ह्यू आवडले. ह्या ब्रिजचं नाव आहे पारगाव ब्रिज. मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हां त्यांच्या कालखंडामध्ये हा ब्रिज तयार झाला आणि त्यामुळे सफाळेवासियांना खूप शॉर्टकट झालेला आहे. मुंबई ते सफाळा हे अंतर खूप ओके म्हणजे इन शॉर्ट डिस्टन्स वाढतं टाइम वाढत. ओके थोडंच पुढे आल्यावर इकडे घाट सुरू होतो. या घाटचं नाव आहे तांदुळवाडी घाट. वरती चढताना 4 टर्न्स आहेत आणि खाली उतरताना 4 टर्न्स आहेत. समोरचा हा एक टर्न आहे, हा लास्ट टर्न आहे. टोटली 10 मिनिटं घाटचा रस्ता होता. गाईज काहीतरी खायला मिळालं. सकाळची वेळ असल्यामुळे काहीच ओपन नव्हतं. 8 वाजले आणि आता आम्ही पोहोचलोय सफाळा स्टेशन. नुसतं फाफडा आणलं, जिलेबी फाफडा, जिलेबी पण आहे. त्या गाईज आम्ही फायनली पोहोचलो. आता पोचता 8:15 झाले. सो गाईज जसं तुम्ही बघू शकतात एक्झॅक्टली पाठी माझं घर आहे, समोर तळं आहे. गरमीमध्ये पूर्णपणे सुकून जाते, तरी आता सध्या थोडा पाऊस पडलाय. Thank you.
सो गाईज मला माहिती नाही तुम्हाला दिसेल की नाही, पण तुम्ही माझ्यावरती बघू शकतात फणस आहे. आता आंब्याच्या झाडाच्या खाली उभा आहे. सो गाईज माझे हात झालेत खराब, मला आता मी हात धुवायला जातो. लहान होतो गाईज ते आम्ही ह्याच्यात आंघोळीला यायचो, पण आता आमच्यासाठी खूप छोटं आहे, लहान आहे. आता रिसेंटली 2 दिवस कंटिन्युअस पाऊस पडल्यामुळे रोड पूर्ण चिखलाचं झालं आहे. करवंद हा हे फळ तुम्हाला दाखवतो आहे. करवंदाला जंगल की काली महिना असं म्हणतात. ठीक असते त्याचं, त्याच्यापासून सरबत बनवलं जातं. हे महिन्यामध्येच फक्त फळ, एक वर्षाला येणारं फळ आहे. खूपच मोकळी हवा आहे इकडे. आमच्या डोक्यावरच ऊन आहे आता सध्या, आणि सध्या खूपच गरम होते. जास्त काय त्रास तर होत नाही आहे, सो फार ऑल गुड. सो ही आहेत कच्ची करवंद, आणि ही पिकल्यानंतर अशी होतात. सो तुम्ही बघू शकतात ही पाठी, एक मोठी अशी विहीर आहे. ही खूप म्हणजे खूप जुनी आहे. पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी, बागायतीसाठी वापरलं जातं. सो गर्मी खूपच वाढली आहे आणि आता वाजले 2. सो गाईज आम्ही आता निघतो आहेत मुंबईसाठी. सो यस गाईज मैं घर पे आ गया और मैं फ्रेश हो गया, अभी बहुत अच्छा लग रहा है. सो गाईज दैट्स इट फॉर टुडे. सो गाइज थैंक यू फॉर वॉचिंग माई वीडियो. अगर नए हो तो प्लीज डेफिनेटली सब्सक्राइब कर दीजिए. सेफ, स्टे हेल्दी. Till then, this is Manas Patil Vlogs signing out. Bye.